आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते ते म्हणजे CAA आणि NRC विरोधामध्ये नागपाड्यामध्ये आंदोलन सुरू आहे. वकील त्रिषा शेट्टी सह 3 आंदोलक हे पोलिसांच्या ताब्यात आहेत. मुंबईमधल्या नागपाडा परिसरामध्ये महिलांचं हे आंदोलन सुरू आहे आणि आंदोलकांना मुंबई पोलिसांकडून 149 अंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे. गेल्या आठवड्याभरापासून नागपाड्यामध्ये महिलांचं आंदोलन सुरू आहे आणि आता 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. CAA आणि NRC विरोधामध्ये नागपाड्यामध्ये महिलांचं हे आंदोलन सुरू आहे. वकील त्रिषा शेट्टी यांच्यासह 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अधिक माहितीसाठी कृष्णा सोनारवाडकर आपल्यासोबत आहेत. कृष्णा, CAA आणि NRC वरून नागपाड्यामध्ये आंदोलन सुरू आहे, 3 जणांना ताब्यात घेतले, काय अधिक माहिती आहे? निकिता, आपण पाहतोय की CAA कायदा आणि NRC कायद्याला देशभरातून विरोध होतो आणि या कायद्याला विरोध करण्यासाठी दिल्लीतल्या शाहीन बाग मध्ये जवळपास 50 दिवसांपासून महिलांचं आंदोलन सुरू आहे आणि त्याच पद्धतीचं आंदोलन मुंबईच्या नागपाडा परिसरामध्ये सुरू आहे. आठवडा होऊन गेलेला आहे तर सुद्धा हे आंदोलन मागे घेण्याला तिथल्या महिला तयार नाही आहेत आणि केंद्र सरकारच्या विरोधात मोठ्या घोषणाबाजा होत आहेत. त्याचबरोबर CAA आणि NRC कायदा रद्द व्हावा अशा पद्धतीची मागणी या आंदोलनातून होते. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त सुद्धा मोठा तैनात करण्यात आलेला आहे. मात्र आता मुंबई पोलिसांनी आजच या संपूर्ण आंदोलकांना मुंबई पोलीस ऍक्ट 149 अंतर्गत नोटीस बजावलेली आहे. अनलॉकफुल असेंब्लीच्या अंतर्गत ही नोटीस आहे, जेणेकरून आंदोलन लवकरात लवकर मागे घेण्याची आदेश सुद्धा सूचना सुद्धा मुंबई पोलिसांनी दिलेली आहेत. मात्र या आंदोलनात घोषणाबाजी करणारे 3 आंदोलक आणि 1 वकील त्रिषा शेट्टी असं तिचं नाव आहे, या सगळ्यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुंबईच्या नागपाडा पोलीस ठाण्यात या सगळ्यांना ठेवण्यात आलेलं आहे. मात्र त्यांच्यावरती अजून कोणत्याही पद्धतीचा गुन्हा दाखल झालेला नाहीये. मात्र हे आंदोलन मागे घेणार का असा एक प्रश्न आता जो आहे तो निर्माण झालेला आहे. कारण गेल्या आठवडा होऊन गेलेला आहे तर सुद्धा हे आंदोलन जे आहे ते महिला करतायत आणि CAA आणि NRC कायदा जो आहे तो रद्द होण्याची मागणी या आंदोलनातून होते. धन्यवाद कृष्णा दिलेल्या माहितीबद्दल. तर आता CAA आणि NRC विरोधामध्ये नागपाड्यामध्ये आंदोलन सुरू आहे आणि प्रामुख्याने महिलांचा या आंदोलनामध्ये मोठा समावेश आहे आणि वकील त्रिषा शेट्टी यांच्यासह 3 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि हे आंदोलन मागे घेण्यासाठी आता पोलिसांनी नोटीस देखील बजावलेली आहे. आता या प्रकरणामध्ये काय निष्पन्न होतं, काय समोर येतं, हे आंदोलन मागे घेण्यात येतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुंबईच्या नागपाड्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून हे प्रदर्शन सुरू आहे.